मुलांनो, आज आपण शिकणार आहे मराठी अक्षर ओळख। पेज नंबर 7। आज आपण लिहायला शिकणार आहे ई ई ई इडलिंबू, ई ई इडलिंबू। चला तर लिहायला सुरू करू। एक उभी रेषा त्याला जोडून एस आणि त्याला जोडून एक तिरकी रेषा आणि वर एक हा काय झाला आडवी रेषा, हा काय झाला ई, ई अधिक एक आडवी रेषा आणि त्याच्यावर एक अर्धगोल, याला आपण रफार म्हणतो। काय म्हणतो? रफार। बरोबर, एक उभी रेषा त्याला जोडून यास आणजून त्याला जोडून एक तिरखी रेषा, वर एक आडवी रेषा आणि त्यावर एक अर्धगोल, याला काय म्हणतात? ई, ई ई इडलिंबू। एक उभी रेषा त्याला जोडून यास आणि त्याला जोडून तिरखी रेषा, वर एक आडवी रेषा आणि त्याच्यावर एक अर्धगोल, ई ई इडलिंबू। एक उभी रेषा त्याला जोडून एस, त्याला जोडून एक तिरखी रेषा आणि वर एक आडवी रेषा आणि या रेषेला जोड आणि या रेषेला जोडून एक अर्धगोल, याला काय म्हणतात? रफार। ई ई इडलिंबू। एक उभी रेषा त्याला जोडून एस आणि त्याला जोडून एक तिरखी रेषा, वर एक आडवी रेषा आणि रेषेला जोडून एक अर्धगोल, ई। एक उभी रेषा त्याला जोडून एस आणि त्याला जोडून तिरखी रेषा, वर एक आडवी रेषा आणि रेषेला जोडून एक अर्धगोल, ई ई ई इडलिंबू। थँक्यू।